नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील अकरा पॉईंट बारा लाख म्हणजे अकरा लाख बारा हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकलेली नाही कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवपीक कर्ज मिळणं हे अवघड झालेले आहे अशावेळी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तो महत्त्वाचा निर्णय कोणता आहे त्यांना नवीन पीक कर्ज मिळणार का याबद्दल आजची सर्वात मोठी बातमी आहे ही नवीन अपडेट आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून माझं चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो साधारण अकरा लाख शेतकऱ्यांना नवं कर्ज मिळू शकणार आहे महत्त्वाचे म्हणजे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरीपाचे नवं कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे याच्या थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे तसेच या थकीत अकरा पॉईंट बारा लाख म्हणजे अकरा लाख शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज देण्याचा निर्णय सूचना हे राज्य सरकारने बँकेला दिलेले आहेत तर मित्रांनो राज्य सरकारच्या या निर्णयानंतर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरिपांचे नवीन पीक कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे या शेतकऱ्याच्या कर्जाची थकीत रक्कम राज्य सरकारच्या नावे करून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज म्हणजे नवं कर्ज देण्याचा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो यामुळे अकरा पॉईंट बारा लाख म्हणजे अकरा लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील आठ हजार शंभर कोटी रुपये राज्य सरकार व्याजासह बँकांना देणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली आहे राज्यातील बत्तीस लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे तर या बत्तीस लाखांपैकी मार्च दोन हजार वीस अखेरीस एकोणवीस लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर बारा हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत मात्र निधी अभावी अकरा पॉईंट बारा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकलेली नव्हती तर या खातेधारकांना आठ हजार शंभर कोटी रुपयांचा लाभ देणे बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची अपडेट होती ही जर अपडेट आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तसेच तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहता आणि हाही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहितल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद